यवतमाळ नगरपरिषदेतील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहेत. नगरपरिषदेतील सार्वजनिक शौचालय दुरुस्तीच्या कामाच्या निविदा मॅनेज झाल्याचा गंभीर आरोप कंत्राटदारांनी केला असून याबाबत विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार देऊन फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे. शहरातील सार्वजनिक शौचालय दुरुस्तीचे कामे नगरपरिषदेने हाती घेतली आहे, मात्र या कामांच्या निविदेवर कंत्राटदारांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यात विधान परिषद पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता लागू असताना सदर कामाची निविदा नोटीस बोर्डवर न लावता एकाच दिवशी काढण्यात आली. निविदे शौचालय दुरुस्तीची 45 कामे 5 कंत्राटदारांना वाटप करण्याचा घाट यंत्रणेने घातल्याचा आरोप विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कंत्राटदारांनी केला आहे. शिवाय 6 जानेवारी 2020 रोजी अर्ज स्वीकारणे आणि निविदा देणे ही प्रक्रिया एकाच दिवशी ठेवून संबंधित लिपिकाने अफलातून प्रयोग केला असल्याचे निवेदनात म्हटलेले आहे. या निविदा काढताना काही लोकांनी कमालीची गोपनीयता बाळगली. मर्जीतील कंत्राटदाराला विश्वासात घेऊन ही निविदा मॅनेज केल्या गेली. या कामाची चौकशी करून फेरनिविदा घेण्यात यावी, तसेच नोंदणीकृत कंत्राटदाराची संख्या जास्त असल्यामुळे पालिकेने सर्व नोंदणीकृत कंत्राटदारांना वैयक्तिक नोटीसद्वारे सूचना देण्यात यावी अशी मागणी कंत्राटदारांनी केलेली आहे. या संदर्भात नोंदणीकृत कंत्राटदारांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. त्यावर शेख इस्माईल, आर डी खंदाडे, प्रमोद रावेकर, आर व्ही गुल्हाणे, कृष्णा कांबळे, निलेश सुखदेवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.